अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। आपापसातील मतभेद दूर होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून बोदवड न्यायालयाच्या विद्यमाने फिरते विधी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे। या फिरत्या विधी सेवा केंद्रामार्फत जनतेला कायदेविषयक सल्ला उपलब्ध करून दिला जात आहे। या बरोबरच शहरात विधी सेवा शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। न्यायालय आपल्या दारी, न्याय आपल्या दारी। थोडक्यात सांगायचं झालं तर मोबाईल कोड असतं। मोबाईल कोड आता आपल्याला समजेल की मोबाईल कसा असतो, सगळ्यांच्या हातात असतो, आपल्या सगळ्यांच्या जवळ असतो, वेगळा कुठे घ्यायला जायला जाऊ शकत नाही। तसंच आपल्याला न्याय, न्याय आपल्या हातातच, आपल्या दारातून, आपल्या गावात आलेला आहे। हे त्याच्यासाठी बाहेर फिरते न्यायालय म्हणून मोबाईल व्हॅन उभी आहे। आपण थोड्या वेळाने त्याच्याबद्दलही माहिती देईल। तसेच तालुका विधी सेवा समिती प्राधिकरण यांच्यातर्फे आज कायदेविषयक शिबिर घेण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी मी आपले माननीय न्यायदंडाधिकारी बावरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान भूषवावं। तसेच बोधवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट इंगळे साहेब, तसेच ॲडव्होकेट मोजे साहेब, तसेच आपल्या बोधवडचे PDO बाळिस्कर साहेब, तसेच नायब तहसीलदार साहेब आणि त्याचे आपले PI साहेब, असे आपल्याला हे गणमान्य व्यक्ती म्हणून लाभलेले आहे। त्यांचाही मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। त्यानंतर मी ॲडव्होकेट इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे अध्यक्ष माननीय बावरे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्याच्यानंतर मी ॲडव्होकेट VP मंगळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्ष ॲडव्होकेट इंगळे यांचं स्वागत करावं पुष्प देऊन। ॲडव्होकेट PR मोझे वरिष्ठ विधिज्ञ यांना विनंती करतो की त्यांनी आपले BDO बावीसकर साहेब यांचं पुष्प देऊन स्वागत करा। मी ॲडव्होकेट खडे वकील यांना विनंती करतो, त्यांनी ॲडव्होकेट PR मोझे यांचं स्वागत करावं। ॲडव्होकेट जाधव यांना विनंती करतो की त्यांनी PI साहेबांचं स्वागत करावं। आता जीवनात प्रत्येक व्यक्तीचं कुणाशी भांडण होतं, कधी चोरी होतात, अपघात होतात, खून, विनयभंग असे वेगवेगळे गुन्हे होतात। तर अशा बाबतीमध्ये आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जातो। तर पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस तक्रार देण्याची वेळ येत असते तर त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये आपण जी तक्रार देतो त्या तक्रारींचे दोन प्रकारात वर्णन केले जातं। एक म्हणजे दखलपात्र आणि दुसरा अदखलपात्र। तर जेव्हा दखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याची जी आपण माहिती देतो ती माहिती लिखित स्वरूपात ज्यावेळेस नोंद केली जाते त्याला FIR म्हणतात। आणि अशी जी FIR नोंद केली जाते त्यामुळे तपासाला जी आहे ती चालना मिळते आणि तक्रार जी आहे पुरावा कायद्यानुसार तक्रारकर्त्याची जी सत्यता आहे ती न्यायालयाला पडताळणी करताना या रिपोर्टला अतिशय महत्त्वाचं स्थान असते। तर फौजदारी कायद्यानुसार 154 CRPC 154 अशा स्वरूपाची दखलपात्र तक्रार घेतली जाते। त्याच्यानंतर कायद्यानुसार जी तक्रार आहे तर ती आपल्याला लेखी स्वरूपात देता येते किंवा तोंडी देता येते। ज्यावेळेस आपण तोंडी स्वरूपात तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देतो तर त्यावेळेस पोलिसांनी ती तक्रार आपल्याला जी व्यक्ती तक्रार देते त्या व्यक्तीला ती वाचून दाखवायला पाहिजे आणि तक्रारकर्त्याने त्यावर सही करायला पाहिजे। आणि अशी जी तक्रार देतो त्या तक्रारीची नक्कल ताबडतोब पोलीस स्टेशनमधून आपल्याला विनामूल्य मिळते। ज्यावेळेस एखाद्या वेळेस जर समजा तक्रार द्यायला जर आपल्याला उशीर झाला किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने तक्रार घेण्यासाठी जर नकार दिला तर आपल्याला त्यावेळेस अन्याय झाला असं वाटतं, तर अशावेळी आपण पोलीस आयुक्त किंवा संबंधित पोलीस अधीक्षक यांच्याकडे रजिस्टर पोस्टाने तक्रार पाठवू शकतो।
त्याच्यानंतर संबंधित जे पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त असतात हे त्या तक्रारीची दखल स्वतः घेतात किंवा त्यांच्या खालीलचे कनिष्ठ दर्जाचे अधिकारी असतात त्यांना त्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश देतात. त्यानंतर अदखलपात्र गुन्हा जो असतो त्याच्यामध्ये पोलिसांना डायरेक्ट अटक करता येत नाही, ते फक्त आम्ही ऐकून असाल की एन सी नोंद झाली तर एन सी नोंद म्हणजे अदखलपात्र स्वरूपातले तक्रारी. तर अशा तक्रारीच्या बाबतीमध्ये आपण एन सी पाहिल्यानंतर संबंधित न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल करून त्यानंतर न्यायालयाकडून ज्यावेळेस तपासाचे आदेश मिळतात त्यानंतर पोलीस अशा स्वरूपाची त्याच्यामध्ये चौकशी करतात. तर तक्रारी ज्या आहेत तर ज्यावेळेस आपल्यावर अन्याय होतो त्यावेळेस आपण तक्रार दाखल करतो, परंतु खोटी तक्रार करणे हा देखील एक गुन्हा आहे. तर ज्यावेळेस आपण पोलिसांना खोटी तक्रार देतो तर अशा वेळेस भारतीय दंडविधान कायदा कलम 211 खोटी तक्रार दिल्यामुळे आपल्याला देखील तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तर माझं असं म्हणणं आहे की जी खरोखरच अन्याय झाला असेल अशाच वेळीच तक्रार दाखल करावं, विनाकारण खोट्या तक्रारी दाखल करून आपल्यावरच उगाच गुन्हा नोंद करून घेऊ नये. मी दिलेल्या माहितीने आपण समाधानी असाल अशी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपले. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित विराजमान अतिथी वकील संघाचे अध्यक्ष तसेच माझे ज्येष्ठ वकील आणि माझ्या पक्षकार बंधू बांधव, मी तुमच्यासमोर विधी सेवा प्राधिकरण निमित्त हुंडा प्रतिबंध कायदा याच्यावर थोडं बोलणार. आजचा हा समाजावरील ज्वलंत विषय म्हणून कळत हुंडा ही समाजाला लागलेली एक कीड असं समजलं जातं. हुंडा हा एक आपल्या भूसप्रमाणे असतो, जशी भूस एका दिसताना ती खूप छोटी दिसते असं वाटते ही काय करू शकते, पण ती अख्ख्या पुरं 7 मजली 10 मजली इमारतीला पूर्ण कोसळण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं. त्याचप्रमाणे हुंडा हा कोणत्याही संसाराचा किंवा समाजाच्या गृहस्थीचा पाय आहे आणि ते पोखवण्याचं काम हुंडा करत असतं. हुंडामुळे अनेक स्त्रियांचे शारीरिक मानसिक छळ होतात, त्यांना त्यांच्यावर अत्याचार होतात, हुंडाबळीसारख्या घटना घडतात, त्यांचे शारीरिक व मानसिक छळ होताना दिसतात. म्हणून हुंडा ही समाजाला लागलेली एक कीड असे समजले जाते. ही समाजाला लागलेली कीड आहे यावर वैज्ञानिक उपाय योजून या दृष्टीच्या पद्धतीने पायबंद घालण्याचा प्रयत्न सन 1961 हुंडा प्रतिबंध कायदा या स्वरूपात आला. हुंडा देणे व घेणे तसेच हुंडा मागणे व हुंडा देणाऱ्यास घेणाऱ्यास मदत करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि याच्यासाठी कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत कैद आणि ₹10,000 दंड किंवा हुंड्याची रक्कम असेल या दोघींपैकी जी जास्त रक्कम असेल ती शिक्षा म्हणून देण्यात येते. ही तक्रार आपण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे नोंदवू शकतो. ही तक्रार आपण स्वतः किंवा आईवडील नातेवाईक यांच्यामार्फत किंवा मान्यताप्राप्त संस्थेमार्फतही नोंदवू शकतो आणि ही प्रथम दंडाधिकारी यांच्याकडे चालवण्यात येते. हुंडा प्रथेला बंदी घालण्यासाठी या कायद्याचा केलेला आहे. कायदा हा वाट मोकळी करून प्रश्न सोडवण्यास मदत करतो म्हणून कायदा आवश्यक आहे. सर्वांना परवडू शकेल असे बिनशर्त लग्न आज मुलींच्या जीवनातील प्रतिष्ठा मिळवून देण्याचा एकमेव मार्ग आहे. हुंडा प्रतिबंध कायदा हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. तसेच आपण भरपूर नारे ऐकतो, बेटी बचाओ बेटी पढाओ, तसेच आज त्याच नाऱ्यांवरती मुली वाचवताही आहे आणि शिकतातही, पण हा विचार करण्याचा दृष्टिकोन हवा की मुलींना आपण वाचवून शिकून त्यांना सुरक्षा देतो आहे का त्यांचा असं मानसिक छळ शारीरिक छळ करण्यासाठी त्यांना वाचवतो हा आपल्या समाजाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे महिलांविषयी विविध कायदे आहेत, त्याच गर्भलिंगाचा कायदा आहे, हिंदू विवाह कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे, या कायद्याचा कसा वापर करावा किंवा त्याप्रकारे लेडीजला किंवा इतर व्यक्तींनाही कसे हक्क दिलेले हे समजण्यासाठी कायदे आवश्यक आहे. या आणि हे स्त्रियांवर अत्याचार होऊ नये यासाठी हे कायदे निर्माण केले आणि यासाठी होणार नाही अशी म्हणजे लेडीजवर अत्याचार होणार नाही अशी मी आशा करते. माझे दोन शब्द गुन्हेगार हा जर कधी वैद्यकीय अधिकारी असल्यास खटल्याचा निकाल लागेपर्यंत म्हणजे आपण ज्या डॉक्टरांकडे हे गर्भलिंग निदान करण्यासाठी जातो त्या डॉक्टरांनी जर कधी तसं जर तो आढळलास
डॉक्टर अशा डॉक्टरांचा तो खटल्याचा निकाल लागे पावतो, त्या डॉक्टरांची प्रॅक्टिस करणं बंद म्हणजे त्याची नोंदणी जी आहे तोपर्यंत रद्द होईल व गुन्हा सिद्ध झाल्यास प्रथम वेळेस 5 वर्षासाठी व दुसऱ्या वेळेस नेहमीसाठीच रद्द करण्यात येईल। त्याची नंतर जर कधी त्याने गुन्हा केला तर त्याची सनद जी आहे तर ती सनद रद्द करण्यात येते। बोलणारे भरपूर आहेत बंधूंनो, या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो आणि इथं सांगतो धन्यवाद सर। वकील साहेबांनी खरंच आपण आपल्या समाजात बघतो की स्त्रियांना देवी वगैरे मानतात, पूजन करतात, पण घरच्या स्त्रीच्या आपण बघतात ते किती हाल आणि अपेष्ट होतात। सरांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे। त्यानंतर मी आपल्या इथे असलेले आपल्या मनात सगळ्यात जास्त दाखवण्याचा असतो पोलीस। पोलीस रस्त्याने दिसला की पोलीस थांबत नाही किंवा वाटवाकडी करून चालला जातं। पण आता आपले पोलीस आहेत म्हणून आपली कायदा व सुव्यवस्था आपली आहे, आपण व्यवस्थित पद्धतीने रस्त्याने चालू शकतो। आपण आपल्या कंप्लेंटी आपले ज्या तक्रारी असतात आपण त्या तक्रारीसुद्धा आपण त्यांच्याकडनं सॉल्व करून घेऊ शकतो। तर मी ह्याच विषयाला पुढे धरून मी कायदा व सुव्यवस्था या विषयावर आपले इथलचे PI भांबरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी थोडासा प्रकाश टाकावा, माहिती तर मार्गदर्शन करा। पोलीस हा माणूस हा घटक तुमच्यामधूनच आलेला असतो, आम्ही सुद्धा डायरेक्ट तयार नाही झालो, तुमच्यामधून आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, समाजातून आम्ही आलेलो असतो। आणि माणूस म्हणून सुद्धा पोलिसाला एक लिमिटेशन्स आहे, की तो आपण जसं 6-7 तास काम केल्यानंतर जमतो तसं पोलिसाला एक 24 तास काम करावं लागतं। पण तरीही त्यांना ते प्रशिक्षण दिलेलं असतं कायद्याचं, शारीरिक, त्याप्रमाणे ते समाजासाठी ते 24 तास कार्यरत असतात। तर आपली एक सर्वांची आता वेळ कमी होय हा विषय खूप मोठा आहे, परंतु मी 5 मिनटं फक्त घेईन। तर आपली एक समाजातील सर्व घटकांची एक जबाबदारी असते, तर कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे प्रशासन आणि न्याय संस्था ही आपलं जीवन शांततेच्या मार्गाने आपल्याला जगता यावं याच्यासाठी कार्यरत असतो, हे आपण पहिले लक्षात घ्या। समाजातील अनेक घटक असतात जे कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात, त्याला अनेक कारणं असतात, पण तरी एक सुजाण नागरिक म्हणून आपण प्रत्येक घटनेकडे, प्रत्येक कारणाकडे फुगड्या डोळ्याने बघून त्यानुसार कृती करायची असते। आणि काही आपल्यावर अन्याय झाला तर एक कायदेशीर मार्ग आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट नोंदवता येते। त्यासाठी कायदा हातात घेण्याची गरज नाही, ज्यावेळी कायदा हातात घेतो त्यावेळी समजा त्याचं तरुण मुलगा असेल तर त्याचं सरकारी नोकरी, पुढे पासपोर्ट, पूर्ण लाईफ स्पॉइल होतं। पण त्यानंतर त्याला खूप पस्ताव येतात, जेवढ्यात केस चालू असते किंवा शिक्षा लागते की मला एवढी चांगली नोकरीच चालू आली होती पण हे माझी केस लढलेली असते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतं। आणि ते त्यावेळेचं कारण जे असतं कायदा सुव्यवस्था निर्माण झालं किंवा भांडणाचं ते संपलेलं असतं, ते एक तात्कालीन कारण असतं, ते एक 5 मिनटाचं कारण असतं, पण ते आयुष्यभर ते पस्तावा माणूस करतो। तर आपण आता काळ बदलत चाललेला आहे, तर आपणसुद्धा व्हॉट्सअप, TV किंवा फेसबुकवरून जे काही प्रसारित होतात त्याला आपण किती महत्त्व द्यायचं ते आपण ठरवायचं असतं। तर आम्हीसुद्धा आता शाळेतले जे मुलं आहेत म्हणजे 8वी 9वी 10वी इथपर्यंत यांना डोळ्यासमोर ठेवून एक समाज जागृती आम्ही करतो, त्यांना हे सगळं नॉलेज देतो आहे, त्यांना TVचे दुष्परिणाम, त्याच्यानंतर सायबर क्राईम, यापासून स्वसंरक्षणार्थ मुलींना स्वसंरक्षणाचे धडे असे पूर्ण आम्ही त्यांना हे देतो। आता कायदा सुव्यवस्था म्हटलं म्हणजे कशी निर्माण होऊ शकते, अगदी तुमचा ट्रॅफिकचा एक ॲक्सिडेंट झाला असं लहान मुलाचा तरी निर्माण होऊ शकते, पण त्याला जबाबदार कदाचित तो ड्रायव्हर जो असतो त्याची चुकी नसते कदाचित, लहान मुलामध्ये पळत आलेला असतो, कारण तो गुन्हा करताना, ॲक्सिडेंटचा गुन्हा करताना त्याच्याने समोरच्याची काही दुश्मनी नसते, तो त्याला ओळखतसुद्धा नसतो। त्यावेळी आपण संयम बाळगला पाहिजे, त्यावेळी जे कायदेशीर मार्ग आहेत पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे, जखमीला तातडीने दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे। आता बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की मी जखमीला घेऊन गेलो तर मला यावर पोलीस केस मागे लागून जातील पोलिसाची चौकशी, पण नाही मित्रांनो, आता माननीय उच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे की जर तुम्ही जखमीला दवाखान्यात घेऊन गेले तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला नावपत्ता सांगायचं, अन्यथा तुम्हाला नावपत्तासुद्धा विचारला जाणार नाही, फक्त तुम्ही त्या जखमीला त्याचं जीव वाचवण्यासाठी तातडीने दवाखान्यात भरती करू शकता। आणि तुम्ही काही कुठेही 24 तास पोलीस स्टेशन तुमच्यासाठी उघडं आहे, कधीही काही मदत लागली आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी आहे। एवढे बोलून मी पाठवून वंचित राहू नये, शिक्षण प्रत्येकाने घ्यावं, आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास करावा आणि आपलं नॉलेज वाढवावं म्हणून RTE Act जो आहे, राईट टू एज्युकेशन, शिक्षण अधिकार जो आहे 2009चा, याच्यामध्ये फार चांगली व्यवस्था केलेली आहे। 4 ते 6 वयाचे जे मुलं आहेत त्यांना
शिक्षण सक्तीचं शिक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन हे शिक्षणाचा जो काही अधिकार आहे तो त्या कायद्यात नमूद केलेला आहे. SC ST समाजातील मुलांना तसेच ते शासनाच्या नियमानुसार त्यांना प्रत्येकाला फीमध्ये सवलत, त्याच्यानंतर त्यांच्या हॉस्टेलची राहण्याची जबाबदारी शासनाने करावी, त्याच्यानंतर आपण जेव्हा मुलांना शाळेमध्ये शाळेमध्ये जेव्हा ॲडमिशन घ्यायला जातो त्यावेळेस जी ठरलेली फी असेल त्या फी व्यतिरिक्त जास्त पैसे कोणालाही देऊ नये असे संस्थाचालक कोणी असतील किंवा अशा कुठल्या शाळा असतील तर त्यांची तक्रारसुद्धा करता येते याच्यामध्ये. तसं ते कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे राईट टू एज्युकेशन, आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने शिक्षण घेणे आवश्यक आहे, मुलांना शाळा शिकवा. विनंती करतो आहे आपल्या इकडचे BDO साहेब मान्य AD बाविस्कर यांनी आपल्याला आपल्या ग्रामस्थांबद्दल ज्या सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या राबवणे आणि त्याच्या उपाययोजना काय त्याच्याबद्दल माहिती द्यावी अशी त्यांना विनंती करतो. तालुका विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत जो आता न्यायालय आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या माझ्या आधीच्या त्यांनी त्या त्या विषयासंदर्भात त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तालुक्याचा गटविकास अधिकारी या नात्याने ग्रामीण भागासाठी आम्ही ज्या काही योजना राबवतो त्या योजना बऱ्याचशा योजना अशा आहे की त्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी दीनदलितांसाठी राबवल्या जातात. त्यापैकी एक मी एका योजनेचं इथे आपल्याला वापरू करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य होणे ही एक योजना आहे. या योजनेचं नाव तुम्ही सर असं होतं की विशेष घटक योजना या नावाने प्रतिनिधित्व, परंतु या 17-18 या वर्षापासून हिचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना असं झालेलं आहे. याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाते. प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांकडे 0-40 म्हणजे 1 एकर ते 6 हेक्टरपर्यंत जे शेतीची मर्यादा असते या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी ही योजना आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये पात्र लाभार्थी म्हणजे प्रामुख्याने हा लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा, त्यांचे ते दारिद्र्यरेषेखालील असावे, दारिद्र्यरेषेखाली नसतील तर त्यांचा उत्पन्नाची मर्यादा ही 1.5 लाखापर्यंत उत्पन्न त्यांना अपेक्षित असतात. आणि यामध्ये काय काय योजना दिल्या जातात त्याबद्दलही सांगतो. आता या वर्षापासून आपण साधारणतः नवीन विहिरीसाठी आपण 2.5 लाख रुपये देणार आहोत. जुनी विहीर दुरुस्ती असेल तर तिला 50,000 रुपये, इन वेल बोरिंग करायची असेल तिला 20,000 रुपये, पंप संच 25,000 रुपये, वीज जोडणी आकार 10,000 रुपये, आणि शेततळ्यांचे प्लास्टिकीकरण म्हणजे साधारणतः 3.5-3.5 लाखाचं हे पॅकेज आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी विहीर घेतलेली असेल त्यांना विहीर न देता त्याच्या पूरक अशा बाबी आपण दिले जाणार नाही. तर तालुकावासियांना एक विनंती आहे की जे काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत, साधारणतः सर यावर्षी आपल्याकडे 40 प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत, त्याची आता या वर्षापासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. मी जी यापूर्वी ऑफलाईन होते आता यावर्षीपासून ऑनलाईन प्रक्रिया आहे, म्हणजे ज्या लोकांचे प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त आहे त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ती चेकिंग झाल्यानंतर मी ते प्रस्ताव सादर करणार आहे. तर ज्या लोकांनी आता माझ्याकडे साधारणतः 3-5 लाभार्थी आहेत किंवा बऱ्याचशा गावांच्या तालुक्यातल्या संपूर्ण गावांची लाभार्थी माझ्याकडे तालुकावासियांसाठी मी परिचयाचा अधिकारी आहे. मला साधारणतः या तालुक्यामध्ये साधारणतः 30-40 वर्ष झाले, त्यामुळे मी सगळ्यांचा परिचयाचा अधिकारी आहे. जास्तीत जास्त लोक माझ्याकडे प्रकरण आणतात आणि त्या योजनेचा मी त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करतो. तर एक विनंती अशी की त्या लाभार्थ्यांनी प्रकरणं माझ्याकडे टाकलेली असेल त्या लाभार्थ्यांनी तातडीने ते प्रस्ताव ऑनलाईन करून घ्यावे. त्याची साधारणतः 23.60 रुपये अशी काहीतरी GST वगैरे जाऊन अशी काहीतरी ऑनलाईनची फी आहे, ती त्यांनी परस्पर भरून माझ्याकडे ऑनलाईन प्रस्ताव सादर केल्यानंतर मी त्याची पुढील कारवाई करेल आणि साधारणतः 1 डिसेंबर अखेर आपली ही कारवाई सुरू होणार आहे. बाकी इतरही योजनांचा मला अभाव या ठिकाणी करता येऊ शकतो, परंतु वेळेची मर्यादा आहे आणि बऱ्याचशा काही योजना आम्ही आमच्यामार्फत तालुका गटविकास अधिकारी या नात्याने आम्ही तालुक्यात राबवतो. साधारणतः शौचालय निर्मिती असेल, घरकुलं असतील, अशा अनेक योजना आहेत. ज्या त्या जे पात्र लाभार्थी असतील त्यांनी माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधला तरी आम्ही त्या योजनेचा पात्र लाभार्थ्याची निवड ज्या ज्या ठिकाणी ज्या प्राधिकरणामार्फत होते तशी निवड करून आम्ही योजना राबवण्यासाठी आणि गावातल्या लोकांना जीवनमान उंचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढं बोलतो आणि मी थांबतो.
आपल्याकडे संघाव्याच्या जवळपास 208 लाभार्थी आहेत, त्यासाठी वयोमर्यादा 65 वर्षावरील स्त्री असो पुरुष असो, त्याचं उत्पन्नाची मर्यादा 21,000 रुपये आहे. तसेच श्रावणबाळची जी योजना आहे ते संघाव्याचा जे लाभ घेत नसेल त्यांच्यासाठी ती योजना आहे, त्यांनाही अनुदान 400 रुपये प्रतिमा आहे. तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आहे, ज्यांच्यामुळे 65 वर्षावरील ज्या स्त्रिया आहेत पुरुष आहेत त्यांच्यासाठी आहे, त्यांना देखील 200 रुपये महिना प्रतिमा अनुदान आहे. तसेच विधवांसाठी ज्यांच्या वय 24 पुढे आहे व 59 आत आहेत त्यांना देखील 200 रुपये प्रतिमा अनुदान देतो, आणि नंतर त्यांना पुढे परत 65 वर्षावरील अनुदान सुरू होते. तसेच अपंगांसाठी जे 50% पुढे अपंग असतात 60%, 70%, त्यांना देखील अनुदान प्रतिमा 200 रुपये महिनेप्रमाणे अनुदानी आहे. तसेच आपल्या तालुक्यात काही विधवा असतात, त्यांना राष्ट्रीय कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत पूर्वी 10,000 रुपये अनुदान होता, आता 20,000 रुपये प्रतिमा देतो, पण त्यासाठी त्यांचं 59 वय पाहिजे, ते दारिद्र्य रेषेखालील पाहिजे, तसेच त्यांचे उत्पन्न 21,000 किंवा त्या 21,000 कमी पाहिजे, त्यांना देखील आपण प्रतिमा 20,000 रुपये अनुदान देतो. तसेच एवढे 2 शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. मित्रांनो, आपलं कुटुंब आपला गाव आपलं कुटुंब असतं, तसेच आपण इथे जमलेलो आहे, आपला तहसील कार्यालय आपलं पोर्ट हे आपलं कुटुंब आहे, आणि कुटुंब म्हटलं म्हणजे कुटुंबप्रमुख येतो, आणि आपल्याच कुटुंबप्रमुखातच असेच आपले आज आपल्याला आपले बावरे साहेब जे विशेष न्यायदंडाधिकारी भुसावळ तसेच बोदवळ ग्राम न्यायालय आहे, तर तेही आपल्या कार्यातून आपल्या न्यायदानातून आपल्याला एक प्रकारे मदत आणि आपल्याला एक प्रकारे सहकार्यच करत असतात. तर मी आज सगळ्यात शेवटी नाही पण सगळ्यात महत्त्वाचं भाषण अध्यक्ष भाषण म्हणून मी आदरणीय भाऊरेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि आपले मनोगत व्यक्त करावं आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि त्यांच्यानंतर आपल्या इथे मोबाईल कोर्ट ही संकल्पना आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मोबाईल कोर्टची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यात न्यायनिवाड्याचं काम जे याच्या ह्या कार्यक्रमानंतर झालंच, तर त्या अगोदर मी अध्यक्षीय भाषणासाठी मी साहेबांना आमंत्रित करतो. त्याअंतर्गत आपल्याला मान्यवर वक्त्यांनी अगदी महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची अशी बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचा आपल्याला निश्चितच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या काही कामामध्ये निश्चितच सगळ्यांना आपल्याला फायदा होईल. तर आपल्याला घटनेने सगळ्यांना समान न्यायाची संधी दिली आहे. समान न्याय म्हणजे काय, की न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, पण न्यायापासून वंचित राहू नये म्हणजे आपल्याला त्या न्याय मिळवायला पाहिजे, पण न्याय मिळवण्याकरता जे आपले अधिकार आहेत, आपले हक्क आहेत आणि प्रचलित कायदे आहेत त्याची आपली सगळ्यांना आपल्याला माहिती पाहिजे. असं पाहत असताना आपण समाजामध्ये असे काही दुर्बल घटक आहेत की त्यांच्यावर बऱ्याच वेळेला अन्याय होत असतो, मग अशा दुर्बल घटकांना या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देणं, त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचं बळ देणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणणं, दुर्बल जे घटक आहे त्यांना कायद्याविषयी किंवा ज्यांच्या हक्क अधिकाराविषयी माहिती करून देणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी, आणि आपण ही जबाबदारी पार पाडावी असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. या फिरते न्यायालय या जी मोबाईल व्हॅन आहे त्याअंतर्गत आपण आज लोकन्यायालयाचा कार्यक्रम देखील याच्यानंतर आयोजित केलेला आहे. लोकन्यायालय म्हणजे काय, की आपले जे न्यायालयात प्रलंबित खटले आहेत, काही वाद आहेत, दिवाणी स्वरूपाचे असतील, काही तडजोडपात्र काही गुन्हे असतील, ही जी प्रकरणं आहेत ही आपण आपापसात समजूत करून तडजोड करूनसुद्धा आपण सोडवू शकतो. आणि हे तडजोडीने आपले जे प्रलंबित वाद आहे ते सोडवल्यामुळं आपल्याला बराच तसा फायदा होतो. मुख्य म्हणजे आपण आपला हा जो न्यायालयीन प्रक्रियेसाठी वेळ असतो तो वेळ वाचतो, त्याचप्रमाणे खर्च वाचतो, आणि मुख्य म्हणजे आपले एकमेकांचे संबंध पुढं चांगले राहतात, भविष्यात आपलं वाद मिटल्यानंतर देखील आपले त्याच्याशी संबंध चांगले राहतात. आणि ही जी विधी सेवा प्राधिकरणांतर्गत लोकन्यायालय आणि मध्यस्थी केंद्र हे असे तडजोडने वाद मिटवण्याकरता आपल्याला सेवा ह्या विधी सेवेमार्फत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे मी आपल्या सर्वांना असे विनंती करतो की
आपली जी प्रकरणं आहेत प्रलंबित दावे काही वाद असतील ते हे लोक न्यायालय किंवा मध्यस्थी केंद्र यामार्फत जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न करावा आणि न्याय मिळवण्याचा सगळ्यांना प्रयत्न करावा. यानंतर जे लोकन्यायालय आयोजित केलेलं आहे मोबाईल व्हॅनमध्ये तिथंसुद्धा आपण आपले जे या ग्राम न्यायालय किंवा काही खटले असतील काही केसेस असतील किंवा दावे असतील ते दावे त्या लोकन्यायालयामध्ये सुद्धा उपस्थित राहून तडजोड होईल किंवा नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहू असं मी आवाहन करतो. आणि अण्णा बोजोळे नीलेश्वरी पंकज पंकज बोदळे पंकज बोदळे जे डी पाटील वकील पाटील वकील आज बोदवड येथे सेवा प्राधिकरण विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल व्हॅन तसेच कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आपलं बोदवड तालुक्यामध्ये हे तिसरं वर्ष आहे. याच्या आधी ढवणे मॅडम असताना हे शिबिर झालं होतं. मागच्या वर्षी वराडेसाहेब असताना हे शिबिर झालेलं आहे. यावर्षी ते बावळेसाहेब असताना हे शिबिर होत आहे. या शिबिराचा बोदवड तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व कायद्याचं सखोल ज्ञान कमी खर्चामध्ये उपलब्ध येथे आहे आणि त्यामुळे आता बोदवडला परमनंटली कोर्ट नसल्यामुळे बोदवडवरून भुसावळ येथे प्रत्येक पक्षकाराला न्यायालयामध्ये जावे लागते. तर या ठिकाणी आज रोजी हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी पक्षकारांनी लाभ घ्यावा असे मी विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती यांच्यातर्फे मोबाईल व्हॅन आणि तसेच कायदेविषयक शिबिराचं इथे आयोजन केलेलं आहे. ग्रामस्थांना सहसा पाहायला गेलं तर न्याय खूप लोकांची धारणा असते की न्याय खूप किचकट आहे किंवा खूप लेंदी प्रोसेस असते किंवा न्याय घ्यायला आपल्याला खूप उशीर लागतो खूप दिवस लागतात तारीख पे तारीख असं काहीतरी संकल्पना पिक्चरसारख्या काढतात. तर इथे मोबाईल व्हॅन एक खूप चांगली संकल्पना आहे ज्याच्यात शॉर्ट आणि स्वीट टर्ममध्ये छोट्या छोट्या ज्या मिसलेनियस बाबी असतील त्याच्याबद्दल तुम्हाला न्याय आणि तसंच कायदेविषयक शिबिर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती भेटतं. तर या मोबाईल कोर्टचा आणि या शिबिराचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा आणि सगळ्यांनीच याची माहिती मिळून आपण आपल्या ज्ञानातही आणि आपल्या रोजच्या जीवनातही आपल्याला काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतील तर या मोबाईल व्हॅनद्वारे ते प्रॉब्लेमही सॉल्व्ह केल्या जातील तर त्याचा तुम्ही लाभ घ्यावा अशी मी आवाहन करतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.